नोटबंदीच्या काळात बेहिशोबी मालमत्तेचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचाच गैरफायदा घेत पुण्यातल्या अमित आणि विवेक भारद्वाज या दुकलीनं बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवत अनेकांना काही हजार कोटींचा गंडा घातलाय. पुण्यामध्ये उघड झालेल्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. दोन्ही मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात उघड झालेल्या बिटकॉईन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ विवेक भारद्वाजला पुणे पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. भारद्वाजच्या 8 साथीदारांना पुणे पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्यात. गुन्हा दाखल झाल्यावर भारद्वाजनं परदेशात पलायन केलं होतं. तो बँकॉकला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवरच्या यंत्रणांच्या मदतीनं त्याला भारतात आणलं. त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. बिटकॉईन या व्हर्च्युअल चलनाच्या माध्यमातून त्यानं सुमारे 8,000 जणांना फसवल्याचं समोर आलंय. गुंतवणुकीवर जादा परताव्याचं आमिष दाखवून त्यानं काही हजार कोटींची फसवणूक केली होती. 7 लाख बिटकॉईनमध्ये जवळपास 35,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. 2014 पासून अमित आणि विवेक भारद्वाज या व्यवसायामध्ये ते स्वतःला इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणवतात. सुरुवातीला या दोघांनी GB21 नावाची कंपनी स्थापन केली. यात त्यांनी 18 महिन्यात 180% परतावा असं आमिष दाखवलं. त्यानंतर MCAP Phase 1 नावाची कंपनी स्थापन केली. यात त्यांनी लोकांना 20 महिन्यात 200% परताव्याचं आमिष दाखवलं. 2017 NCAP Phase 2 नावाची कंपनी स्थापन करून 4 महिन्यात 200% परताव्याचं आमिष दिलं. विशेष म्हणजे बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करायला सांगून परतावा MCAP या स्वरूपात द्यायचे. MCAPचं मूल्य बिटकॉईनच्या तुलनेत नगण्य होतं. त्यातच नोटबंदीचा गैरफायदा घेत या दोघांनी लोकांना जुन्या नोटा देखील गुंतवायला लावल्या. आतापर्यंत 8,000 पेक्षा जास्त लोकांनी यांची कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आहे. हे ऑपरेशन चालू होता म्हणून ते आम्ही मुद्दामून इन्फॉर्मेशन होल्ड केली होती. आज काल रात्री म्हणजे जे मध्यरात्री अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज या दोघांची दिल्ली एअरपोर्ट येथे अटक करण्यात आली आहे. आकर्षक परताव्याच्या आमिषातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार आपल्याकडे नवे नाहीत. आता हाच प्रकार व्हर्च्युअल किंवा क्रिप्टोकरन्सी बाबतीतही घडू लागलाय. केवळ 18 महिन्यात एका बिटकॉईनचे 1.8 बिटकॉईन करून देतो असं सांगून या दोघांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्याकडून 1.25 कोटीची जी काही मालमत्ता आहे इन द फॉर्म ऑफ क्रिप्टोकरन्सी आणि कॅश ही हस्तगत करण्यात आलेली आहे. हेमंत भोपे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आणि पंकज हदलखा यांना दिल्ली येथून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील सिग्निफिकंट रिकव्हरी ही जी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या मार्फत माध्यमातून ती आम्ही करत आहोत. बिटकॉईन बाबतीत भारतात अजून कुठलेही नियम नाहीत, मात्र या बिटकॉईनमध्ये अनेक जण गुंतवणूक करतायत. आता त्यातून होणारे फसवणुकीचे प्रकारही वाढू लागलेत, त्यामुळे यावर तातडीनं नियमावली येण्याची गरज आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.